अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचा ठपका मुंबई उच्च न्यायालयाने ठेवला होता. तसेच नवनीत राणा यांना 2 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला होता. खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी धाव घेतली असून आज सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावर जात वैधता प्रमाणपत्राचा निपटारा होईपर्यंत स्थगनादेश दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांना स्थगन आदेश दिल्यानंतर अमरावती शहरात युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. आजच्या सुनावणीकडे सर्व महाराष्ट्र तसेच युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे.